नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आम्ही जाणार आहोत जत्रेला आणि मामाच्या गावची जत्रा आहे आज। तर तुम्हाला मी या ब्लॉग मध्ये दाखवेल की गावची जत्रा कशी असते आमच्या। चला तर मग। हा आहे तमाशा। तमाशा ही महाराष्ट्राची एक लोककला आहे। जत्रा म्हटले की तमाशा हा ठरलेलाच। पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात तमाशा हे मनोरंजनाचे एकमेव साधन होते। ही एक दुसरी लोककला आहे, धनगरे लोकगीते। ग्रामीण भागातील अनेक लोक पालखीच्या समोर आपली कला सादर करत असतात। असे म्हटले जाते की देव यांच्या अंगात येतो। कुस्ती। कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ। गावगावाच्या जत्रेत अशाच प्रकारचे कुस्त्यांचे आखाडे भरत असतात।